मी नाश्त्याला पोहे बनवते, चालेल ना तुला? चालेल. ऐक ना, दूध देऊ का प्यायला? थोड्या वेळाने दे. बर. झोपू देणार नाही. ऐकू देवा. शोभा काय काय झालं शोभा? अरे माऊने पायावर फटका मारला. मी तर इथे. शोभा तुला कोणीच नाही मारलं. शोभा तू बोट बघ केवढं सुजलंय. ती जोडवी घातलीस ना त्याच्यामुळे ते सुटलं असेल. तू गप्पा बस, जोडवण मिळ कशाला होईल. शोभा तू काळजी करू नकोस, मी आहे ना. चालता सुद्धा येत नाही. मी आहे, मी आहे, मी आहे. ये उठ 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 शोभा, उठ उठ. ये 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 सावकाश 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 सावकाश. अशी का बघतेस? अहो एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मग शोभा पाय जोडवी घालूनच झोपली आणि ती जोडवी माया मॅडमची आहे. माया मॅडम ना ती परत द्यायची आणि आता शोभाच बोट इतकं सुधारलंय की ती जुडवी बाहेर निघणार कशी? मला टेन्शन आलंय. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काहीतरी करते. मी सोजत राहू का? हो नाही नाही, शोभाला सोशे येईलो अशी अचानक पायाची सूज उतरली तर? पण मला कळत नाही शोभा त्यांच्या पोटावर सूज चढली कशी. मोहन शोभाला खूप त्रास होतोय ना? हो खूप पोटते. मोन्या आलो आलो आलो. मोन्या मोन्या काय करतोय? शोभा ती जोडवी. अरे इथे माझं पाय दुखतोय आणि तुला जोडवीची म्हणली. हे बघ मोन्या, जोपर्यंत माझा पाय बरा होत नाही ना तोपर्यंत मी जोडवी काढणार नाही. काय करायचंय ते कर. म्हणजे नक्की मावतच काम आहे. माऊ चल, सकाळपासून काही खाल्लं नसशील ना तू? चल मी तुला खायला देते. नकोय मला. बघ ना शोभाला किती लागलंय, मला तिथे जवळ बसू दे. तुला चल सांगितलं ना. शोभाते मी माऊला खाली मावशींकडे घेऊन जाते, नाही ते इथे बसून तुम्हाला त्रास दे. चल मग. चल मला सांग, शोभा त्यांना जादू तू केलीस ना? त्यांच्या बोटाला सूज तू आणलीस ना? तुम्हाला वर म्हणलीस मी तुला दूध देणार आहे. मला दूध दे. आता केलीस ना तू जादू आणि मला सांगत असतेस माऊ जादू नको करूस. हे बघ जादू कुठे करायची ना त्याची अक्कल आहे मला, तुला अजून कळत नाही. गप दूध पी. मला सांग शोभा त्यांना तू जादू केली ना, त्यांचं बोट तू सुजवलं ना? मी काय शोभाच्या वाईटावर टपले का? काय
शोभाला झालं की माऊ जादू केलीस ना तू, माऊ जादू केलीस ना तू। तुला काय विचारलंय त्याचं उत्तर दे मला आधी। मम्मीच केली, त्याच्या मागे एक कारण आहे। काय कारण आहे? तू पाहिलंस ना शोभा मोहनला कशी ओरडत होती, मग मला शोभाचा राग आला म्हणून केली तिला शिक्षा। अगं पण तुझ्या आगाऊपणामुळे मालकांना किती त्रास झालाय, त्याचं काय करणार तू? मालकांना ती जोडवी पाहिजेत, कशी मिळणार? त्याला माझं दूध पिऊ। शोभा, आपण पायातून जोडवी काढण्याचा हळूहळू प्रयत्न करूया का? मोन्या, एक तर माझं बोट दुखतंय आणि तुला जोडवीची पडली आहे। शोभा, पण ती जोडवी आपली नाहीयेत ना। शोभा, माया मॅडमचा फोन आहे। तिला सांग दोन तीन दिवस लागतील म्हणून, नाही जमणार तुला देवी बोलते। नाही नाही, मी बघतो बघतो शोभा। हॅलो। अहो म्हात्रे, किती वेळ फोन उचलायला। हो म्हात्रे, तुम्ही माझी जोडवी आणि नथ पॉलिश करायला अजून दिली नाहीत ना? नाही दिली अजून। बरं केलं म्हात्रे, माझ्या सासूबाई मला खूप ओरडल्या, त्या म्हटल्यात की अशी जोडवी काढून द्यायची नसतात आणि मला आज संध्याकाळी घरी येताना कुठल्याही परिस्थितीत जोडवी आणि नथ घरी घेऊन ये असं सांगितलंय, त्यामुळे तुम्ही ऑफिसला येताना जोडवी आणि नथ घेऊन या। माया मॅडम, काय माहिती का, मला थोडा यायला उशीर होईल आणि थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणजे मी। बरं बरं बरं, ठीक आहे, आता मला एवढं काही सांगत बसू नका आणि माझा वेळ वाया घालवू नका। उशीर होईल ना, ठीक आहे, लंचच्या टाइम पर्यंत तरी येणार ना तुम्ही? हो हो। पण म्हात्रे, आठवणीने येताना माझी नत आणि जोडवी आणा। हा आणतो आणतो आणतो। ठीक आहे, ठेवते मी। बोटाची सूज कशी काय कमी झाली, दुखत पण नाहीये। वा, परत झालं। मोन, नाही नको नको, मोन्याला नको सांगायला, सांगितलं तर जोडवी काढून घेऊन जाईल। राहू दे, सांगतच नाही। काय वहिनी, काय म्हणतायत नवीन जोडवी? काय नाही, जोडवी काय म्हणणार। अगं बाई, नाही टोचत वगैरे नाहीये ना? टोचेल कशाला, ते कमाल झाली, नव्या जोडव्यांचा त्रास होतोच, मला तर दोन तीन दिवस चालताच येत नव्हतं। तुझं वेगळं आहे का अंजली, ते पायांची बोट जाड असतील ना तर टोचतात। शोभा, जोडवी पायात काढायचा एक प्रयत्न करूया का? नाही नाही, कशाला, मस्त आहेत, मला आवडलेत, राहू दे। नाही ती परत द्यायची ना। काय झालं दादा, कशाला परत द्यायची? नाही ते हे अगं जरा लूज झालीत ना, ती टाइट करायची आहेत म्हणून म्हणतायत ते की दुकानात घेऊन जायचंय ना, हे सांगतायत। एवढंच ना, मी करते टाइट, दादा पकड द्या, मी करते। नाही नाही नको नको नको, तू कशाला करते, नको, राहू दे राहू दे। अगं नाही द्या ना, मग ते असं पडलं की काय। अंजे, तुला काय दुसरं काम नाही का? एवढं काय झालं चिडायला, तुमच्या भल्यासाठीच बोलती। हा सांगितलंस ना, जा आता जा जा। जोडवी नक्की तुमचीच आहे ना, की भाड्याने आणलीये? आता जातेस का? ठीक आहे जाते ना, एवढं काय चिडायला। तुला जरा तरी अक्कल आहे का रे, काय करत होती अंजली समोर बोलायची? तिला जर कळलं असतं ना की ही जोडवी माझी नाही, ताख्या चाळीवर सांगत सुटली असती, इज्जत गेली असती ती वेगळी। शोभाताई, बोट कसं आहे? तसाच आहे अजून, दूध काही उतरली नाही। तुझं बोट बरं कसं झालं? त्या भानूनेच केलं असेल, पण मी नाही सोडणार आहे शोभाला। अरे देवा,
परत काय चाललंय तुझं? हा एक तर माझं बोट दुखतंय आणि तू शब्दात कसला पकडतोस? तुला काय वाटतं मी खोटं बोलते? माऊ तुला अजून भूक लागली असेल ना, चल तुला खायला देते, चल. काही गरज नाही, तुला चल सांगितलं ना. हा हो तुम्ही जा, मी बोलतो मावशी. किती वाज सांगितलं जादू करू? नाही नाही नाही, मला आत्ताच बोलायचंय, खूप महत्वाचं आहे, आपण नंतर बोलू. भानू, ए भानू, भानू, अशीच अलगद माझ्या प्रेमात पडली असती तर आज जग काहीतरी वेगळंच असत. समीर भाऊजी काय झालं भानूला? नाही काय काय नाही काय नाही. भानू, ए ए भानू, भानू काय होत आहे? अहो दिवसभर एवढं काम करते ना बिचारी, झोपायला वेळच मिळत नाही तिला. ए ए भानू काय होत आहे, झोप येते का? मी सोडू का तुला? कुठे सोडू, मोहन कडे सोडू का मावशीकडे सोडू? मावशी. बरं बरं, चल चल मावशीकडे सोडू. मी सोडतो तिला, तुम्ही जा. मी जाते. जाशील ना, सांभाळून जा. सावकाश भानू. बिचारी भानू, सगळं काम एकटीवरच पडतं. मोन्या माझा पाय ठणकतोय, मी जरा पडते थोड्या वेळ. हो मी मदत करतो शोभा तुला. झोप 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 तू. अरे वा, मला सांग हे काय? सांग दहा. मग म्हणजे हे एक ते दहा आकडे आहेत बरोबर? मऊ मला राग आला ना की मी काय करतो माहितीये का? मी हे एक ते दहा आकडे उलटे म्हणतो, मग माझा राग निघून जातो, मला रागच येत नाही. अच्छा, म्हणून तू कणावर रागवत नाहीस होय? हा करून बघायचंय. चालेल चल, मात्र डोळे मिट. हा आणि म्हण दहा दहा नऊ नऊ आठ आठ सात सात सहा सहा पाच पाच चार चार तीन तीन दोन दोन एक एक. आता डोळे हळूहळू उघड. आता कसं वाटतंय? आता राग गेला? मग एक काम कर ना मऊ, माझा शोभाचं बोट नीट कर ना. काय तिच्या पायात ना माया मॅडमची जोडवी आहे,
आणि ती जर का मी नाही दिली ना आज त्यांना तर ओरडतील मला त्या. प्लीज कर ना. बर करते. थँक यू. शोभा काय झोपू दे रे. तुझ्या पायाचे सूज उतरले बघ. हो बघ ना. बघ ना बोट बघ. सूज गेली बघ बघ. अरे हो दुखत पण नाही आता. शोभा मात्र ती जोडवी काढून मला दे ना. माया मॅडम ना आजच्याच द्यायलाच हवी. शोभा मी तुला नवीन जोडवी नक्की करीन. खरंच सांगतो तुला. आणि अशी दुसऱ्याची जोडवी पायात घालणं आवडेल का तुला सांग. मलाही नाही आवडणार. काय करते आणि मी झोपली कशी. माऊ माऊ बोला इथे कुठे घेऊन आलीस. मालक मी तुम्हाला इथं आणलो. हो का. अग भानू अशी जादू नको करत जाऊस. कोणी पाहिलं तर. ए मला शिकवू नको. मालक मी तुम्हाला मग अशी सांगितलं नाही पण शोभा ताईंवरना माऊनी जादू केली. एवढंच नाही तिने तर करच केला. तिने माझ्यावर पण जादू केली. मला झोपायचा प्रयत्न केला तिने. तू कधी झोपत नाहीस ना. मला वाटलं तू खूप दमली असशील म्हणून झोपवलं तुला. माऊ गीचा आगाऊपणा करू नकोस. मी आता यात काय आगाऊपणा केला मोहन. माऊ बघाशी मी तुला काय सांगितलं. रागवायचं नाही. 10 ते 1 आकडे उलटे म्हण पाहू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता कसं वाटतंय. तिला पण शिकव. हो मालक तुम्ही नाही डोक्यावर चढवून ठेवले. अहो भानू तुम्ही रागावू नका. ती परी असली तरी लहान आहे ना. आणि तिने माणसांच्या जगाचे नियम का पाळावेत. परी आहे ती आणि माणसांवर घालायची बंधनं आपण जर का तिच्यावर घातली तर परी म्हणून तिची वाढच होणार नाही. ती परी आहे आणि परीप्रमाणेच वागते. तिने तसंच वागलं पाहिजे. मग आपण काय करायचं. तिला अशीच मनमानी करू द्यायची का. खर तर तिने अशा ठिकाणी असायला हवं जिथे तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येईल. शेवटी काहीही झालं तरी हे जग तिचं नाहीये ना.